कार्तिकेच्या पूजेला कोणता उपमुख्यमंत्री बोलवायचा? पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीपुढे मोठा पेच निर्माण झालाय, कारण अजित पवार की फडणवीस कोण पूजा करणार असा पेच आता समितीपुढे समोर निर्माण झालेला आहे, कारण राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहे आणि ही प्रथा जी आहे उपमुख्यमंत्र्यांकडून पूजा केली जाते कार्तिकी एकादशीला, आणि कार्तिकीच्या पूजेला आता कोणता उपमुख्यमंत्री बोलवायचा हा पेच मंदिर समितीपुढे उभा आहे, कारण पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीपुढे हा मोठा पेच आता उभा राहिलेला आहे. अजित पवार की देवेंद्र फडणवीस कोण पूजा करणार हा प्रश्न आता मंदिर समितीपुढे उभा राहिला आहे, कारण राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यामुळेच आता कार्तिकी एकादशीला कोणता उपमुख्यमंत्री पूजा करणार हाच पेच मंदिर समितीपुढे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी पंढरपूरमधून अरुण बाबर आणि आपल्या असोसिएट एडिटर अश्विनी सातव आपल्यासोबत जोडलेले आहेत. मी पहिला अरुण बाबर यांच्याकडे जाते, पंढरपूरमध्ये ते आहेत. अरुण, आता मंदिर समितीपुढे खरं तर हा पहिल्यांदाच मोठा पेच निर्माण झालाय, कारण कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना हा मान दिला जाईल हा पेच समितीपुढे आहे, काय अधिकचे अपडेट्स? पहिल्यांदाच कार्तिकी एकादशीला कोणत्या उपमुख्यमंत्र्यांकडून महापूजा केली जाईल हा मंदिर समितीपुढे पेच निर्माण झालेला आहे, कारण याआधी महाराष्ट्रात एकच उपमुख्यमंत्री असायचे, पण यावेळेस पवार की फडणवीस या कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीने बोलवावे याचा पेच आता सध्या मंदिर समितीकडे आहे. त्याचबरोबर मंदिर समितीने मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आणि मंदिर समितीने विधी आणि न्याय या खात्याकडे आपली मागणी सांगितली आहे की आम्ही कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना यावेळेस कार्तिकीला पूजेला बोलवावं, आणि त्यानंतर जो काही विधी आणि न्याय खात्याचा आदेश येईल त्यानुसार यावेळेस कार्तिकीला पवार की फडणवीस असा आता सध्या पेच निर्माण होत आहे, पण तो कोण येणार ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मयुरी. अरुण, तुम्ही असेच जोडलेले राहा, आपल्यासोबत अश्विनी सातव डोके देखील आहे. अश्विनी, खरं तर पहिल्यांदाच हा जो पेच आहे तो मंदिर समितीकडे समितीपुढसमोर आहे, आणि नेमका मान कोणाला द्यायचा, समितीमध्ये काही निर्णय झालेले आहेत का आणि अजून काही यावर तोडगा काढण्यात आलेला आहे का? मयुरी, आपण जर पाहिलं वर्षानुवर्ष आपल्याकडे वारीची परंपरा आहे आणि आषाढी एकादशी जी असते त्या एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय पूजा होत असते. 1995 पासून कार्तिकी एकादशीची पूजा ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक करण्याची प्रथा जी आहे ती सुरू झाली. मात्र आता पेच असा निर्माण झाला आहे, राज्यात पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री जे आहेत ते त्यांची नेमणूक झालेली आहे, आणि त्यामुळं आता कार्तिकीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते करायची असा पेच जो आहे तो मंदिर समितीपुढे निर्माण झालेला आहे. याच्यावरती तोडगा काढण्यासाठी मंदिर समितीनं राज्याच्या विधी आणि न्याय विभागाला पत्र पाठवलेलं आहे. आता विधी आणि न्याय विभाग यावरती काय उत्तर देतो त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. पण जर विचार केला तर अजित पवार हे सत्तेमध्ये नंतर सहभागी झालेले आहेत, त्यामुळे ते उपमुख्यमंत्री क्रमांक 2 असं आपल्याला त्यांना म्हणता येईल आणि उपमुख्यमंत्री क्रमांक 1 हे देवेंद्र फडणवीस आहेत. मग तसं जर पाहिलं तर या प्रोटोकॉलनुसार जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस जे आहेत की जे सरकार स्थापनेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री नव्या सरकारच्या स्थापनेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांच्या हस्ते ही पूजा होऊ शकते किंवा मग सामंजस्यानं तिघांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होती आणि कोण या शासकीय पूजेचा मान जो आहे तो कोण स्वतःकडे ठेवतोय किंवा दुसऱ्याला देतोय हे त्या निर्णयानंतरच आपल्याला स्पष्ट होईल. मात्र यंदा पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळं हा मोठा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे, आणि साहजिकच मंदिर समिती याबाबत निर्णय घेऊ शकत नाही, कारण जर मंदिर समितीने जर अशा पद्धतीचा काही रोष घेतला तर कदाचित नाराजीचा सामना जो आहे तो सुद्धा मंदिर समितीला करावा लागेल अशी भीती असल्यानंच मंदिर समितीनं हा बॉल जो आहे तो आता विधी आणि न्याय खातं जे आहे त्यांच्याकडे टाकलेलं आहे, आणि राज्याच्या विधी आणि न्याय मंत्रालयानंच आम्हाला कळवावं की बाबा कुठले उपमुख्यमंत्री जे आहेत ते शासकीय पूजेला येतील आणि यावरती तोडगा काढण्याचा हा एक चांगला प्रयत्न जो आहे
तो मंदिर समितीनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता विधी आणि न्याय समिती आणि त्याचबरोबर हे सगळं जे आत्ताचं राजकीय घडामोडी चालू आहेत, दिल्ली दौरे चालू आहेत, त्यानंतर काय निर्णय होतो या सगळ्यांचा, त्याच्यावरती आपल्याला कळेल की येणारी जी 23 नोव्हेंबरची जी कार्तिकी एकादशी आहे त्याची पूजा कुठल्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. मयुरी, नक्कीच धन्यवाद अश्विनी आणि अरुण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे मोठ्या पेचात ही समिती सापडली आहे आणि कोणाला नेमका हा मान द्यायचा यासाठी आता निधी अधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्यासाठी सांगण्यात आलेले आहे.